नमस्कार, मी आहे चंद्रभागेच्या पात्रात. आपण बघत आहात पुंडलिकाच्या मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला चंद्रभागा आहे आणि या चंद्रभागेत या नदीपात्रात मी आहे, कारण उद्या एकादशीनिमित्त आज पंढरपूरला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि लाखोच्या संख्येने या चंद्रभागेच्या पात्रात नदीपात्रात वारकरी आंघोळीसाठी मोठी गडबड करतायत आणि या ठिकाणी आपण स्नान करून हे पवित्र स्नान करून आपल्या घरी परत जातात, उद्या परत जातील. पण हे करत असताना यामध्ये कोणी कुठला अपघात होऊ नये, कोणी बुडू नये, कोणाचा जीव जाऊ नये वारकऱ्याचा, म्हणून संत गाडगे बाबा आपत्कालीन व शोध बचाव ही एक स्वयंशू संस्था आहे अकोला जिल्ह्यातील. हे आपली होडी घेऊन ह्या चंद्रभागेच्या पात्रात सेवा देत आहेत. ती कशी आहे त्यांची सेवा आणि कसं त्यांचं कार्य असतं आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊ. माऊली जय हरी. जय हरी. कितवं तुमचं वर्ष आणि तुमचं कसं कार्य असतं, नाव सांगा तुमचं. दीपक सदाफळे, जीवरक्षक, गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक, पिंजर तालुका, बारशे टाकडी, जिल्हा अकोल्यावरून आलेला आहो. बरं, हे कसं कार्य असतं तुमचं आणि तुमच्या संस्थेविषयी थोडक्यात माहिती सांगा. आम्ही 6 वर्षापासून या ठिकाणी येतोय. चंद्रभागा वाळवंटामध्ये आषाढी वारी परिसरात कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन घटना घडू नये यासाठी आम्ही वारकऱ्यांच्या रक्षणासाठी तैनात असतो. ही सेवा आपण कुठे कुठे देता? ऑलिन महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठंही आपत्ती अशी आली तर त्या ठिकाणी आम्हाला गव्हर्नमेंटनी किंवा कोणत्याही व्यक्तींनी डिमांड केले तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन शोध बचाव कार्यात सहभागी होत असतो. बरं, या ठिकाणी आपल्याला NDRFच्या पण होडी दिसत आहेत, तर त्यांच्यासोबत तुमचं समन्वय असतो का? समन्वय असतो. यावर्षीच आलेली आहे SDRF. आम्ही 5 वर्षापासून विठ्ठल मंदिर समिती पंढरपूर त्यांच्याकडून तुम्हाला आमंत्रित त्यांच्याकडून आम्हाला आमंत्रित केले जाते. आमच्या राहण्याची व्यवस्था वगैरे, येण्या जाण्याचं भाडं वगैरे सगळं आम्हाला ते देतात. बरं, तुम्ही यावर्षी किती घटना घडल्या आणि कधीपासून सुरू केली सेवा? 9 तारखेला सकाळी 9 वाजतापासून आम्ही या ठिकाणी सेवा सुरू केली. यामध्ये विविध घटनांमध्ये 3 लोकांचे आतापर्यंत आम्ही प्राण वाचवले. एक घटना बांगळ धर्मशाळेमध्ये आगीची झाली होती, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन तिथं मदत केली त्या लोकांना. इथं काही अशी वेगळी किंवा कोणाला जीव गमावा लागला का आता 2-3 दिवसात? नाही, असं काही झालं नाही या ठिकाणी. असं काही झालं नाही. एकही जीव आतापर्यंत म्हणजे गेला नाही किंवा मृतदेह आपल्याला आढळला नाही? एक सकाळी आज शेगाव हद्दीमध्ये एक अपंग व्यक्ती आणि 70% तो मनोरुग्ण होता, तो बुडून त्या ठिकाणी मरण पावला. त्याची डेड बॉडी काढून आम्ही त्यांच्या ताब्यात दिली. ती तुम्हीच काढली? हे हां, हे सर आहेत आणि त्यांच्यासोबतच त्यांचे 2-4 स्वयंसेवी आहेत जे की महत्त्वाचं काम करतात. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारू. आपलं नाव काय? महेश जीवनराव साबळे, राहणार पिंजर. बरं, हे कसं काय नेमकं कसं तुमचं काम असतं? एक बुडला एखादा व्यक्ती तर त्याला कसं वाचवतात, कसं कार्य असतं नेमकं? हे तुम्ही स्वतः तिच्या आत उडी मारून जाता की कसं काय तुमच्या कार्याबद्दल? आम्ही स्वतः उडी मारून जातो. आमची रबर बोट आणि रिंग, लाईफ जॅकेट, सर्व या प्रकार. हां सर, हे जे कार्य आहे आणि हे ते याच्याबाबत वारकऱ्यांना तुम्ही आमच्या माध्यमातून काय सूचना द्याल की काय हे आंघोळ करत असताना किंवा स्नान करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे? आमचं असं मत आहे की आमच्या रेस्क्यू टीमचं कामच पळू नये आणि आपत्कालीन घटना घडू नये यासाठी लोकांनी वारकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज आणि यामध्ये सर्व सर्च त्या लोकांनी केलं पाहिजे, खात्री करायला पाहिजे आणि नवाळ्या ठिकाणी लोकांनी आंघोळीसाठी जाऊ नये, अशा घटना होणार नाही याची काळजी लोकांनी घ्यावी. किती जणांना यावर्षी तुम्ही डुबत असताना वाचवलं? 3 लोकांना यावर्षी आम्ही डुबत असताना वाचवलं. किती म्हणजे आता किती दिवस आणखी राहणार तुम्ही? 16 तारखेपर्यंत राहणार आहे या ठिकाणी आणखी. दरवर्षी किती अशा घटना होतात आणि किती तुम्ही वाचवता लोकांना? दरवर्षी 6 वर्षात आतापर्यंत प्रत्येक वर्षाला 5-6 लोकांना आम्ही डुबताना वाचवलेलं आहे. अशा भरपूर घटनामध्ये आम्ही लोकांना वाचवतो, पण जे मुख्य घटना आहेत की ज्यामध्ये त्यांचा प्राण जात होता अशा लोकांना दरवर्षी आम्ही 5-6 लोकांना वाचवण्याचं या ठिकाणी आम्हाला सेवा मिळालेली आहे. आपल्या संस्थेचं काम कधीपासून सुरू झालं आणि किती घटना तुम्ही ह्या केल्या? आमच्या संस्थेचं काम 2001 पासून अंमलात आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर. 3,500 रेस्क्यूअर आहेत आमच्याकडे स्वयंसेवक, 1 रुग्णवाहिका, आपत्कालीन वाहन, इक्विपमेंट, साहित्य सगळं आहे. किती म्हणजे तुम्ही लोकांचा प्राण वाचवला आतापर्यंत? 6,922 लोकांचा प्राण वाचवलेला आहे आणि 1792 मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले असताना जसे काही धरण, तलाव, डॅममधले, पुरामधले मृतदेह त्यांचं सर्च ऑपरेशन करून आम्ही शासनाच्या स्वाधीन केलेले आहेत.
हे होते संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव मोहीम स्वयंसेवक संस्था याचे कर्मचारी, की त्यांनी आपल्याला सांगितलं, संस्थेविषयी माहिती सांगितली. त्यानंतर पंढरपूरच्या वारीनिमित्त कशी वारकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजेत आणि वारकऱ्यांनी काळजी घेत असताना हे स्नान करत असताना काय काय करायला पाहिजेत ह्या सूचना त्यांनी महत्त्वाच्या आपल्याशी केल्या, आपल्याशी बातचीत केली आणि हे मोलाचं कार्य ते करतायत. खरोखर आपण बघू शकतो चंद्रभागेच्या तीरावर लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात आणि एक या नदीला एक वेगळंच महत्त्व असल्यामुळे, एक आध्यात्मिक महत्त्व असल्यामुळे सर्वांनाच वाटतं की या नदीपात्रात आपण आंघोळ करायला पाहिजे, स्नान करायला पाहिजेत. त्यामुळे सर्वच जण या ठिकाणी येतात. यांची स्नान व्यवस्थित व्हावं, सुरक्षित व्हावं आणि सर्वांना वारी ही चांगली घडावी याकरता हे जवान या स्वयंसेवक संस्थेचे रात्रंदिवस झटत आहेत, त्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांच्या या कार्याला दैनिक प्रभातकडून सलाम. पुन्हा आपल्याकडेपर्यंत आम्ही अशाच महत्त्वाच्या आणि चांगल्या विशेष गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहेत. तुर्तास या ठिकाणी थांबतो. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, डिजिटल प्रभात, पंढरपूर.